शिकारीचा पाठलाग करताना विहिरीत पडून मादी बिबट्याचा मृत्यू झाला. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातली ही घटना. वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून अंत्यसंस्कार केलेत. केंद्र सरकारने कोव्हॅक्स या लसीच्या 5 कोटी डोसची मागणी नोंदवली, त्यामुळे 15 वर्षाखालील मुलांच्या लसीकरणाला परवानगी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. फेब्रुवारी अखेरीस हे डोस मिळणार आहेत. 15 वर्षाखालील मुलांच्या लसीकरणाला अजून केंद्राची परवानगी मिळालेली नाही, पण अनेक राज्यात शाळा कॉलेज सुरू झाल्यामुळे ही परवानगी लवकरच मिळण्याची शक्यता आहे.